आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर नगरपालिकेसमोर डिजिटल फलक हटवा, स्वराज्य क्रांती जन आंदोलनाची मागणी. जयसिंगपूर नगरपालिकेसमोर 2 दिवसापासून लावण्यात आलेले डिजिटल फलक तातडीने हटवावेत अशी मागणी स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. डिजिटल मुक्त भारत अभियानाअंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेने यापूर्वी डिजिटल फलकांवर कडक कारवाई केली आहे. मात्र नगरपालिकेच्या इमारतीसमोर गेल्या 2 दिवसापासून मोठी पोस्टर लावण्यात आली आहेत. याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी किंवा दंड भरून घेऊन अधिकृत करण्यात यावे अशी मागणी स्वराज्य क्रांती जन आंदोलनाने निवेदनाद्वारे मुख्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. डिजिटल मुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नगरपालिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई केलेली आहे. यामध्ये जयसिंगपूर नगरपालिकेनेही एक आठवडा मोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणी अडथळ्याच्या ठिकाणी असलेले सर्व डिजिटल फलके हटवलेले आहेत. मात्र जयसिंगपूर नगरपालिकेसमोरच एका मोठ्या नेत्याचा या ठिकाणी अनधिकृत डिजिटल फलक, जवळजवळ 20 फुटाचा फलक या ठिकाणी रस्त्यावरती लावण्यात आलेला आहे आणि गेली 2 दिवस हा या ठिकाणी फलक दिसून येतो आहे. याच्यावरती नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नसल्यामुळे आज स्वराज्य क्रांतीच्या वतीने आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे की हा फलक या ठिकाणी हटवण्यात यावा. त्याचबरोबर नगरपालिका अशी विनंती आहे की नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल या डिजिटल फलकामुळे मिळत असतो, त्यामुळं जर हा अधिकृत करायचा त्यांच्या अधिकारात असेल तर तो अधिकृत करून तो महसूल देखील त्यांनी त्याच्यात दंडात्मक कारवाई करून वसूल करावा व नगरपालिकेच्या महसूलमध्ये वाढ करावी.